आजपासून 7 च्या आत घरात या नियमाचं पालन करायचं आहे नाशिककरांनी. शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता पालकमंत्री व प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. बघूया सविस्तर वृत्त. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवलाय. नाशिक शहरातील वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता शहरात जनता कर्फ्यू अधिकच कडक करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिलाय. त्यामुळे आता शहरवासियांसाठी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार असून 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी नो व्हेकल झोन जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरातील व्यापारी संघटनांनीही 10 ते 5 वाजेपर्यंतच आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय पुन्हा नमूद करण्यात आला. 7 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन कडक करणार. कर्फ्यू सारखं कर्फ्यू सदृश्य जी आहे परिस्थिती त्या लॉकडाऊनची असेल. म्हणजे कुणी बाहेर उगीच फिरायला आलेला आहे, आता कोणा सेकंड शिफ्टला कामाला जायचं आहे किंवा घरी आला तो ठीक आहे, पण काही नाही ना फिरतोय का, दुकानं बंद आहे, तुमचं आता काम नाही. 7 वाजलेलं आहे, अंधार पडायला लागतो, तुम्ही आता घरी बघतो. म्हणजे रात्रीचं जे इकडं तिकडे फिरणं बिरणं जे काही जास्त होत आहे, कारण हा तरुण वर्ग मला याच्यामध्ये जास्त सापडलेला आहे. 60% यांनी जरा जास्तीत जास्त जे आहे घरी बसावं ही अपेक्षा आहे. आपण जनता कर्फ्यू म्हणतो, जनता कर्फ्यू म्हणतो, जनता कर्फ्यू म्हणजे दुकानांचा कर्फ्यू नव्हे, दुकान बंद नव्हे. जनता कर्फ्यू म्हणजे लोकांनीच बाहेर न जाणं जनतेनं, म्हणजे दुकान उघडं असलं तरी जात नाही, तो जनता कर्फ्यू. पण जनता कर्फ्यू असं काही वेळा करता तरी आपण म्हणतो नेहमीसाठी 24 तासाकरता तो जनता कर्फ्यू तुम्ही तो पाळला पाहिजे. गरज पडली तरच बाहेर आलं पाहिजे. एकेका मोटरसायकलवर 3-3 लोक बसलेले असतात, हे आमचे नागरिक साहेब म्हणतात काय करायचं आपल्याला, कोण बायको आहे, मुलगा आहे, आता कसलं डिस्टन्सिंग आहे, काय आहे, असे सुद्धा प्रश्न येतात. तर हे शक्यतो आपण दुसरे टाळले पाहिजे. त्यामुळे नागरिकांनो सतर्क व्हा, सजग व्हा. कोरोनाला टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करा. 9 न्यूज ब्युरो नाशिक.